नमस्कार, मी तृप्ती पालकर, न्यूज स्टेट पाहताय आपण. न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पहिली ब्रेकिंग न्यूज आहे शेगावमधून. शेगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झालेली आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दंगलीमध्ये शेगाव पोलीस ठाण्याचे 4 पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. आताची ही ब्रेकिंग न्यूज शेगावमधून. शेगावमध्ये मिरवणुकी दरम्यान दगडफेक झालेली आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दंगलीमध्ये शेगाव पोलीस ठाण्याचे 4 पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. 150 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 50 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी SRPF च्या 4 तुकड्या सुद्धा परिसरात तैनात झाल्यात. दंगलीनंतर पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय. काल रात्री 9:30 दरम्यान आपल्याकडे संभाजी महाराज यांची मिरवणूक ते शिवाजी चौकपर्यंत पोहोचली असती. तिथे काही स्लोगनरिंग झाली, ते आक्षेपदायक घोषणाबाजी देण्यात आली. त्यामध्ये नंतर ते दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकमध्ये आपले जे काही कर्मचारी आहे त्यांना पण चोट लागली, तसेच ते आपले काही होमगार्ड आहे त्यांना पण चोट लागली. आणि यांच्यामध्ये दगडफेकमध्ये काही आपली जे शॉप्स आहे ते शॉप्सचे वर जे त्यांचे बोर्ड्स आहेत त्यांची तोडफोड झाली. 2 फोर व्हीलर्सचे काचा फोडण्यात आले, काही मोटरसायकलची पण तोडफोड झाली. याच्यामध्ये आपल्या जो महेश लक्ष्मण सावंत जो आपला इंजर्ड जो पोलीस कर्मचारी आहे त्यांची फिर्याद भरून आपण FIR दर्ज करण्यात आलेली आहे.